तर मित्रांनो, पुणे शहरातील चर्चेतील व्यक्तिमत्व आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसे पक्ष हा सोडलेला आहे. खरं तर सोशल मीडियावर पोस्ट करत अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं त्यांनी म्हटलेले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा एक मोठा धक्काच मानला जातो. मग आता वसंत मोरे यांची पुढची वाटचाल ही काय असेल? ते लोकसभा निवडणूक लढवणार का आणि कोणत्या पक्षाकडून ते निवडणूक लढवणार? तर याचबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मग सर्वात आधी वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा मनसे पक्ष का सोडला याबद्दल बोललो. तर यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की मनसेमध्ये माझ्यावरती सारखे आरोप होत होते. वसंत मोरे नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जात होत्या. पक्षात राहून माझ्या चरित्र्यावर माझ्या वागणुकीवर आरोप केला जात होता. यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी मनसेमध्ये एवढी वर्ष होतो परंतु कधी व्यक्तिकेंद्रित राजकारण हे केले नाही. माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी पक्षातील सर्व पदाचे राजीनामे दिलेले आहेत. तसेच पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व हे सोडलेले. मी आता संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकरच ठरवतील. तर या व्यतिरिक्त माझ्या संदर्भात नको त्या गोष्टी साहेबांकडे सांगितल्या जात होत्या. माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. वारंवार मला सिद्ध करावे लागत होते की मी पक्षनिष्ठ आहे. मला फक्त अग्निपरीक्षा देणंच बाकी राहिलं होतं. पुणे शहरात मनसेमध्ये माझ्या विरोधात जे राजकारण होते त्यामुळे मी बाहेर पडलो असं सुद्धा वसंत मोरे यांनी सांगितलं. आणि हेच कारण आहे की वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा मनसे पक्ष यातून राजीनामा देत हा पक्ष सोडलेला आहे. मग अशात आता वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवणार का याबद्दल बोललो. तर मी मनसे सोडलेली आता माझी पुढची भूमिका आमचे पुणेकर ठरवतील. तसेच लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी येत्या 2 ते 3 दिवसात भूमिका जाहीर करणारे. मला कोणत्या पक्षांकडून ऑफर मिळाली का त्या विषयावर मी आता बोलणार नाही. पण 2-3 दिवसात मी पुणेकरांशी बोलणारे. त्यानंतर निर्णय घेणारे. मी एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवावी की अपक्ष याबद्दलचा निर्णय त्यावेळी जाहीर करेल. परंतु आपण तसे पाहिले तर काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळेच वसंत मोरे पुण्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार का अशी सध्या चर्चा ही सुरू आहे. आणि त्यामुळेच असं म्हटलं जाते की शरद पवार गटामध्ये वसंत मोरे सामील होऊ शकतो. पण अशात यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? वसंत मोरे यांनी मनसे पक्ष हा सोडायला पाहिजे होता का ते कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या लागू झालेला CAA कायदा हा नेमका काय याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.